छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे, मराठ्यांना 50% जात आरक्षण पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। सुनील नागने बांधवांनो, गेले 75 वर्षापासून मराठा समाजाला देश स्वातंत्र्य मिळाल्यापासून आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे। ते वंचित ठेवण्याच्या पाठीमागं इथलं राज्य सरकार, मग ते सत्तेतला असो किंवा विरोधातला पक्ष असो, या सर्वांनी मिळून मराठा समाजाला आजपर्यंत वंचित ठेवलेला आहे। आपला हक्क आणि अधिकार 50%च्या आत ओबीसीमधून आहे ते आम्ही ठामपणानं काय सांगतोय, आणि सरकार का दुर्लक्ष करतं त्याचं कारण या माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बांधवांनो, मला एवढंच सांगायचं आहे, जर हे सरकार आणि विरोधी पक्ष, मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो किंवा शिवसेना असो, यांनी सगळ्यांनी मिळून आता तात्काळ मराठा समाजाला 50%च्या ओबीसीमधून आरक्षण देण्याचं काम करावं। जर नाही केलं, येणाऱ्या 2023 आणि 2024 मग लोकसभा असो, विधानसभा असो, याच्यामध्ये मराठा समाज या सर्व पक्षांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। या ठिकाणातून मी जाहीर आवाहन करतो। सिंह शिवाजीराव कांचन पाटील, मराठा वनवास यात्रा गेल्या 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी तुळजापूर येथून आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन तुळजाभवानीला साकडं घालून मराठ्यांना आलेला 70-75 वर्षाचा वनवास संपला पाहिजे, मराठा समाज प्रवाहात आला पाहिजे, आणि म्हणून मराठा वनवास यात्रेची आपण त्या ठिकाणी सुरुवात केली। 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आपण या मुंबईमध्ये धडकलेलो आहोत, आणि आपली एकच भूमिका आहे की मराठा समाजाला 50%च्या आतच आरक्षण देऊन या सरकारने या ठिकाणी आपली जबाबदारी पूर्ण करावी। त्यांनी जे धारण केलं त्याबद्दल थोडं सांगा। ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते, त्यांचा 14 वर्षाचा वनवास होता, त्याच पद्धतीनं आज मराठवाडा असेल आणि इतर भागामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राच्या त्या वनवासावरती रामायण लागलं जातं गावोगावी गावगाड्यातल्या मंदिरामध्ये, आणि ते रामायण लागल्याच्यानंतर त्या गावातले काही तरुण, काही वयस्कर लोकं 14 दिवस वनवासाला जातात, आणि वनवासाला जात असताना अशा पद्धतीचं पोथडं अंगावर घालून जातात। गावोगावी भटकंती असते, आणि त्या गावोगावी भटकंती असताना त्या ठिकाणचे प्रत्येक गावातील लोक त्यांचा सांभाळ करतात, त्यांना जेवायला देतात, आश्रय देतात। त्याच पद्धतीनं आपण हे पोतडे घालून आमचा मराठा वनवास यात्रा या भूमिकेवर अंगावर पोते घालून आपण गावोगावी भटकंती करत आमचा समाज आम्हाला त्या ठिकाणी आमची सोय करत, जेवणाची असेल, राहायची असेल, अशा पद्धतीची सोय केली। आणि आपला मराठा समाजच नाही तर ओबीसी बांधवांनी देखील आमची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सोय केली, आमच्यावरती फुलांचा वर्षाव केलेला आहे, आणि अशा पद्धतीची जनजागृती करत समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची जनजागृती करत आपण इथं पोहोचलेलो आहोत। माझं नाव योगेश केदार, आम्ही तुळजापूरपासून मराठा वनवास यात्रेचं आयोजन करून इथं तुळजापूरपासून मुंबईपर्यंत चालत आलेलो आहोत। मराठा समाजाला 50%च्या आतच ओबीसीमध्येच आरक्षण मिळावं, आणि त्यासाठी त्या संदर्भातली जनजागृती करत करत आम्ही मुंबईपर्यंत पोहोचलेलो आहोत, आणि या सरकारनं लवकरात लवकर मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसीमध्ये सहभागी करावं यासाठी आमची ही मागणी घेऊन आम्ही ही वनवास यात्रा काढलेलो आहोत। आणि गेले 35 दिवस झालं आम्ही आमच्या घराच्या बाहेर आहोत, आणि 31 दिवस त्यातले आम्ही वाटत चालत आलेलो आहोत, गावोगाव सभा घेत, बैठका घेत, संविधानावरती जनजागृती करत करत आतापर्यंत आमचा हा प्रवास झालेला आहे। आणि यापुढंही आम्ही मुंबईमध्ये ठाण मांडून बसणार आहोत। 2024 इलेक्शन समोर आहेत, डोळ्यासमोर आहेत, नजरेसमोर आहेत, आणि त्याच्या आतमध्ये सरकारने मराठा समाजाला 50%च्या सहभागी करून घ्यावं, आणि जर का हा निर्णय नाही झाला तर मात्र 2024 इलेक्शनमध्ये सगळ्यांना याचा फटका बसेल हेही आम्ही सांगतो। त्या संदर्भात म्हणजे शासकीय लोकांची काही चर्चा झाली आहे? शासनातले काही
दूत प्रतिनिधी आमच्याकडे आले होते की आपण सरकारसोबत चर्चेला चला, बैठकांना चला, पण बंद दाराआड चर्चा करायची नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतलेली असल्यामुळं जे काही असेल ते समोरासमोर करू, आझाद मैदानावर करू। या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे तज्ज्ञ घेऊन इथं मुंबईच्या ह्या आझाद मैदानावरती यावं। त्यांनी आरक्षण कसं देता येत नाही 50%, हे त्यांच्या लोकांनी सांगावं। आम्ही सांगू की 50% कसं देता येते, संविधानामध्ये कुठल्या कुठल्या कलमामध्ये कुठली प्रोव्हिजन आहे याचाही आम्ही पूर्ण गोषवारा देऊ आणि कुठंही आम्ही कमी पडणार नाही। मराठा समाजाला 50% OBC मध्ये आरक्षण देता येते। या महाराष्ट्रात जो काही फुगीर आरक्षणाचा आकडा ह्या आहे, फुगीर आरक्षण ह्या राज्यात जे आहे ते कमी करावं OBC चं आणि मराठा समाजाला OBC त सामावून घ्यावं अशी आमची एकमेव मागणी आहे।